आणि भेडे आलेले आहेत. माझी भाऊज आहे डायरेक्टर. पण फोन केला असतो ना, सांगितलं नाही. त्यांची मुलगी माझी मैत्रीण सुनंदाकर्णी साहेब एक मिनिट आले. हा माझ्या पुतण्या भारत कर्मकर बाबूबाई राजा नानांचे भारत कर्मकर हॅलो नमस्कार, दिस इज कर्मावर because of our help and cooperation. Because of you are जसे
Then I'll teach them this clothes. 1962. Then
मंदिर बीच Very fortunate, they are immortal. He saved Mara. This inauguration of Indian Masters retrospective in 1996. This retrospective is the second in the series started by Nehru Center Art Gallery. Last year we exhibited Sri Gopal Rao Deuskar, and this year it is sculptor Padma Shri Vinayak Rao Karmarkar. Several people who have personally knowledge of the artist and his work are going to speak about him. The art gallery today has reached a point where exhibitions of artists renting the gallery has become almost a routine, and the other activities have grown appreciably. But no activity gives me immense pleasure like and greater satisfaction than the annual retrospective. This year, the task was very daunting, and it gives me tremendous sense of achievement and satisfaction that we have completed the task on time. Once again, I thank you for gracing this occasion, and sincerely, may I now request Mrs. Suranda Karmarkar to say a few words about her experience. अध्यक्ष साहेब नमस्कार. आता कुलकर्णी साहेबांनी मराठीत बोलायला सुरुवात केल्या, मला जोर आला कारण माझ्या गावची बरीच मंडळी आलेली आहेत प्रोग्राम बघायला. जर मी इंग्रजीत किंवा हिंदीत बोलले तर त्यांना समजणार नाही, तेव्हा मला जोर आलेला आहे आणि मी अध्यक्ष साहेबांची परवानगी घेऊन दोन शब्द बोलणार आहे फक्त. जेव्हा तिकडे तर म्युझियम नानासाहेब करमरकर 1967 साली गेले, त्याच्यानंतर त्यांचा मुलगा, त्यांच्या दोन मुली आणि मी, आम्ही ठरवलं की हे पुतळे त्यांच्या जन्मगावी न्यायचे. त्यांनी तिथे घर सुरेख घर बांधून ठेवलेलं आहे, स्टुडिओ आहे आमचा, बाग आहे आमची मोठी, तिथे हे पुतळे नेऊन मांडायचे असं ठरलं. आणि 67 साली ह्या ज्या तुम्हाला मूर्ती दिसतात त्या तेव्हा आम्ही गावी नेलेल्या आहेत. नंतर आम्ही नोकरीच्या निमित्ताने बाहेर होतो, मग रिटायर झाल्या मी आणि त्यांचा मुलगा विश्वास करमरकर आम्ही सासवण्यात राहायला आलो. ठरवलं होतं कुठेही घर बांधायचं नाही, सासवण्यात जायचं. पण विश्वासरावांचा लवकर अंत झाला, 91 साली ते गेले, मग मी राहिले. तर मी ठरवलं की सगळं तर कुटुंबीय माझ्या मागे आहेत. हा डॉक्टर भारत करमरकर बसला इथे, माझा पुतण्या, माझ्या नंडा, सगळ्यांनी सांगितलं की आम्ही तुला मॉरल सपोर्ट भरपूर, पण सासवण्यात तूच राहून करायचं. तेव्हा काय तिथे फक्त पुतळे मेंटेन करायचे, आंबे किती आले चिंता कधी पडणार आहे तेवढं बघून मी त्या एवढ्या इतकी तिथे छान राहते. 12 वर्ष झाली मला सासवण्यात राहून, मला खेड्याची अजिबात सवय नव्हती त्याच्या आधी, पण आता मला खेड्याशिवाय काही कधी आवडेल असं वाटत नाही. नेहरू सेंटरच्या तर्फे जेव्हा आलं सांगून की सांगावा आला की तुमचे पुतळे द्याव का, मनात भारी धडधडलं. कशासाठी की हे माझे पुतळे, माझे एज ओल्ड स्टॅच्यूज ते हा प्रवास घेतील का नाही. पण हे स्टॅच्यूज आम्ही 30 वर्षापूर्वी मुंबईहूनच शिफ्ट केले ते. मी म्हटलं ह्यांनाही वाटतच आहे फार दिवस गावात राहिला, एकदा मुंबईत परवानगी दिली, देवीच्या देवळात घेऊन गेले हिला मीनाला. आणि मीनाचा मला भयंकर सपोर्ट, मीना रेगे म्हणजे इथली आर्ट गॅलरी बघणारी अधिकारी आहे, तिचा सपोर्ट आहे पण माझ्यासारखी, त्याने आम्हाला डबल जोड आला. आणि आम्ही इन्शुरन्स केला नाहीये एक सुद्धा पुतळा. मी म्हटलं देवावर हवाला, काय होईल ते बघू नंतर. आणि असे पुतळे पाठवले
आणि नेहरू सेंटरचे त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. कारण मी तर प्रदर्शन माझं तिथे असतं, माणसं येत असतात, पण नेहरू सेंटर ही हस्ती आहे हो, मुंबईचं कौतुक आहे. आणि कादरी साहेबांनी तर बिल्डिंग मध्ये कमाल केली आहे, इतके सुंदर वास्तू आहे. त्यांनी इथे पुतळे येणार म्हटल्यावर मला मुठभर महास्तर. आणखीन आज पुतळे इथे आले, तुम्ही सगळे जमला आहात ओपनिंगला, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे. आणि पुतळे अजून बरेच साचवण्याला आहेत, कारण कशाचे पाय वीक आहेत काय अहो, 22 साली 23 साली बनलेले पुतळे द्यायची मला धाडस नव्हतं, ते साचवण्यात आहेत. तुम्हाला सगळ्यांना साचवण्याला माझं आग्रहाचं बोलावणं आहे, तुम्ही या. माझ्या आजचं काय मी करीन, पिठलं भात खेड्यात करतात तसं करून घालीन, पुतळे बघू समुद्रावर जाऊ. आणखी पुन्हा एकदा नेहरू सेंटरचे अत्यंत आभार. थँक्यू, थँक्यू नीना स्पेशल.